एका उद्योजकाच्या बंद बंगल्याचं कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह तुमारे दीड लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला चोरीची ही घटना राजारामपुरी इथल्या एसटी कॉलनीमध्ये दिवसा ढवळ्या घडली एका पाठोपाठ सलग चोऱ्या करून चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलंय कोल्हापुरात चोरट्याने धुमाकूळ घातलाय बंद बंगले फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लंपास केलाय या घटना ताज्या असतानाच चोरट्यांनी दिवसा ढवळ्या राजारामपुरी इथल्या एस कॉलनीतील उद्योजकाचा बंद बंगला फोडून रोख रकमेसह दीड लाखांचा ऐवज लंपास केलाय या ठिकाणी नितीन साठे हे उद्योजक राहतात त्यांचा शिरोली एम आय डी सी मध्ये कारखाना आहे शुक्रवारी ते कारखान्यामध्ये गेले होते दुपारी त्यांचे कुटुंबीय घरगुती कामानिमित्त बाहेर गेले होते दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचं कुलूप आणि कडी कोयंडा तोडून बंगल्यात प्रवेश केला वरच्या मजल्यावरील चार कपाट फोडून त्यातील तीस हजार वेल मेखला हार, अर्धा किलो चांदीचे दागिने असा सुमारे दीड लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला रात्री घरी आल्यानंतर साठे यांच्या निदर्शनास हा चोरीचा प्रकार आला याबाबतची माहिती त्यांनी राजारामपुरी पोलिसांना कळवली पोलिसांनी ठसे तज्ञांना पाचारण केलं भर मध्यवस्थित असणारा बंगला चोरट्यांनी फोडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे